आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. म्हणजे काय आहे, लहानपणी आम्ही स्वयंपाकघरात फार खेळायचो. खेळायचो म्हणजे गुटमळायचो. त्यामुळे आई जाम वैत आहे सारखं आपल्या पायात 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 हे इथे डोकं घाल तिथं डोकं घाल तिथं हात घाल. हे मला आठवतं एक दिवस ना आमच्या घरात सामोसे बनवत होतं. सामोसे असतात ना म्हणजे हल्ली पंजाबी सामोसे नाही पट्टीचे सामोसे. तर मी आपले इकडे तिकडे घुटमळत होतो कधी होतोय तयार बघत होतो. मावशी एकदम माझ्या अंगावर उसकन ओरडली, हे इथे घुटमळत होतो चल बाहेर जाऊन खेळ सामोसे झाले की तुला सांगित. त्याचवेळी ठरवलं अशी खुर्ची मिळवायची की मला त्याच्यापासून कोणी बाजूला काढता कामा नये आणि ती खुर्ची ना खाण्याशी संबंधित असायला पाहिजे, डेडिकेशन पाहिजे. तेव्हापासून ठरवलेली गोष्ट आत्ता फळायला आली म्हणून या खुर्चीवर बसलो आहे. डेडिकेशन, दुसरा काही पर्यायच नाही आहे. तर आज इथं तसंच मला छान छान खायला घ्यायला घालायला कोणतरी एक माझी एक मैत्रीण आलेली आहे. आपण आधी तिची ओळख करून घेऊया. हॅलो, नमस्कार. नमस्ते सर. काय नाव तुझं? माझं नाव सुषमा म्हात्रे. सुषमा, काय करतेस तू? मी आता हॉटेल योगी मिडटाउन मध्ये जॉब करत आहे बेकरी शेफ म्हणून. अरे वा, योगी म्हणजे दादरला ना? नाही, तुरबा. अच्छा, तिकडचं योगी. ओके ओके. हा ओके. आणि काय घरी कोण कोण आहे? म्हणजे आई पप्पा आणि मला एक बहीण आहे. बर, तू कुठे राहतेस? कुठे? पनवेल मधून आलेली आहे मी. अच्छा, मग तिथून जवळ आहे तुला? हो, जवळ आहे. पनवेलवरून तुला? अच्छा, पनवेल आहे म्हणून तू तिकडे घेतलं? हो. ओके. आणि शाळा कुठली तुझी? मी चुनावट्टीला होते विद्या विकास हायस्कूलमध्ये आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे एस पी मोरे कॉलेज पनवेलमधून. एकदम इकडून आणून तिकडून काय शिफ्टिंग झालेलं आमचं? हा, तेच मला कळलं नाही. एकदम इथून शाळा इथे आणि कॉलेज तिथे शिफ्टिंग झालं. बरं, मग आता तुम्ही सगळी फॅमिली तुमची पनवेलमध्येच आहे? पनवेलमध्ये. मग इकडच्या आठवणी काय चुनावट्टीच्या? म्हणजे मी लहानपणापासून चुनावट्टीमध्येच राहिलेली आहे. सगळे फ्रेंड्स वगैरे अजून इकडचेच आहेत? हो. तुम्हाला सांगू का, चुनाभट्टी, लालबाग, परळ, वडाळा हा सगळा जो एरिया आहे ना, हा मन एकमेकाशी जोडणारा एरिया आहे. घराचे दरवाजे कधी बंद नसतात शक्यतो. ओके. आणि आई काय करते? आई हाऊसवाईफ आहे. आणि बहीण? बहीण इंजिनिअरिंगला आहे आता, सेकंड इयर. बरं, आता मला सांग की तुला इथे किती वर्ष झाली योगीमध्ये? योगीमध्ये मला आता एक वर्ष झालेलं आहे. एक वर्ष झालं? अच्छा, तू बेकरी घेतली? हो, बेकरी डिपार्टमेंट. तुझ्या आवडीचं डिपार्टमेंट? हो, आवडीचं डिपार्टमेंट. म्हणजे छंद आणि व्यवसाय हा एकत्र आला की खूप वेळ आपण काम करू शकतो. म्हणजे थोडक्यात तुझ्या बनवण्याबद्दल काही संशय घेण्याचं काही कारण नाही आहे. तू जे काय बनवत असेल ते छानच बनवत असेल, कारण तू ऑलरेडी शिकलेली आहेस आणि ऑलरेडी काम करतेस. नाही ना, आता काय करतो, ही ऑलरेडी ऑल द वे पनवेलवरून आली आहे, तिला चहा बी पाजतो, जरा फ्रेश करतो तिला. हां, आणि मग तुमच्याकडे आम्ही चहा पितो आणि मग येतो. ओके, मग आपण किचनकडे जाऊ. ये, चहा घे. चला, सुषमाचं आमच्या या किचनमध्ये आगमन झालेलं आहे. सुषमा, आमच्या किचनमध्ये स्वागत. पहिलं काय बनवणार आहे तुम्हाला? आता फुकाजिया ब्रेड दाखवणार आहे. फुकाजिया ब्रेड? हा कुठला इटालियन ब्रेड आहे, त्याच्यावर हर्ब्स वगैरे, फ्लॅट ब्रेड असतो. नॉर्मली आपले ब्रेड आपण खाऊन खाऊन थकलेलो आहे, त्यामुळे हे जरा व्हरायटी आणतात. इटालियन, जर्मन, इंग्लिश, इस्रायली असे वेगवेगळे ब्रेड आणतात, पण ही स्टाईल आहे इटालियन ब्रेड. ओके, हे तू सगळे स्वतः बनवते? हो, स्वतः बनवते मी. जमतं का? हो, जमतं. संशय नाहीये, विचारलं. बरं, इटालियन ब्रेड बनवते आपण. ओके, मला सांगतेस काय काय साहित्य इथपासून? आता मी ह्याच्यात मैदा घेतलेला आहे. मैदा आहे, त्याच्यामध्ये साखर आहे. साखर, तीन कलरचे कॅप्सिकम घेतलेले आहेत. ओके, चिरलेला कांदा. कांदा या, ईस्ट घेतलेले आहे, ऑलिव्स आहेत, मिक्स हर्ब्स आहेत आणि हा मीठ आहे. साहित्य बघितलेलं आहे, जाऊया प्रत्यक्ष कृती खडे. आता काय करणार असतो? पहिला मी आता डो साठी बाउल लागेल तुला. हो, मैदा घेणार आहे. आता त्यामध्ये शुगर घेणार, साखर घेणार आहे. बर, चवीनुसार मीठ घेणार. कॉन्टी हर्ब्स घेते.
ह्याचं प्रमाण जास्त झालं तर बिघडतं का? एक हर्ब्स वर असं आहे का ना, जेवढं आपण टाकणार तेवढा त्याचा फ्लेवर छान येतो. आपण ह्याच्यासाठी आता प्रूफिंगला ठेवणार आहोत. हे काय करतेस तू? हे ईस्ट आणि साखर आहे, त्याचं बाउल हवंय मला. तर 300 ग्राम मैद्याला मी 20 ग्राम ईस्ट घेते. बरं, हे काय आहे? हे साखर घेतलेली आहे. दोन जण? हां, कॅस्टर शुगर आहे ती. ओके. पाणी हवंय. हे थोडंसं कोमट केलेलं पाणी घेतलेलं आहे. ओके. कोमट पाण्यामुळे काय होतं की ईस्ट लवकर फुललं जातो. आणि साईडला ठेवूया, पहिले ह्याच्यात पाणी टाकून घेऊया. हे हलवायचं का अजून? हां, त्याला ते फर्मंट होणार, पूर्ण वरती येणार ते, तेव्हा ते टाकायचं, तर ईस्ट ऍक्टिव्ह होतो त्याच्यात. साधारणपणे दिवसाला किती ब्रेड, काय क्वांटिटी कशी असते? आपण कसे दोन बटाटे वडे दे रे, तसं तुमच्याकडे किती असतात असे? ऍक्च्युली ब्रेड्स आम्हाला डेली 18-20 असे डेली असतात ब्रेड, फक्त हॉटेलसाठी. 18-20 ब्रेड? हो. त्याची लांबी रुंदी काय असते? त्याच्यामध्ये मोल्डवर असतं 850 ग्राम डोज असा टाकला जातो त्याच्यामध्ये. अच्छा, बरं. बाकीचे छंद काय तुझे? आता हा तर तुझा व्यवसाय झाला, छंदाचा व्यवसाय? मला खूप आवडतं फिरायला, फिरण्याची आवड आहे मला. कुठे कुठे फिरतो तू? तरी आता मध्ये मी जम्मू काश्मीर वगैरे हैदराबाद असं करून आलेले आहे. तुम्ही घरचे? हो, घर फॅमिली सोबत आवडतं फिरायला. ओके, आता हे झालंय का आपलं? हो, ते प्रूफिंग झालेले आहे, आता ईस्ट टाकून येणार आहे. तुझा वास जरा विचित्र येतो. ते सर्व टाकायचं? अच्छा, सर्व झालं. सर्व झालं. हे सगळं मेकॅनाइज्ड असेल ना तुमच्याकडे हॉटेलमध्ये? हो. फक्त त्या त्या प्रमाणात ते टाकलं की विषय संपला? पण कॉलेजमध्ये हे तुम्हाला हाताने करायला लागलं? हो, हाताने करावं लागलं. त्याच्यात आता ऑइल जाणार आहे. ऑइल किती? चिवित्र वास होतो. हा डो रेडी झालेला आहे. आता काय करायचं? आता ह्याच्यामध्ये मी ह्याला पण तेल लावून घेतलं. तेल लावून घेतलेलं आहे. खाली हर्ब्स टाकणार आहोत. कोपऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हो. कुठे हवा जाता का म्हणे? तसं ते बेकिंगच्या टायमाला ते पूर्ण स्प्रेड होणार, एवढं काही हे नाही. चिकट चिकट आहे का ते? हो, कारण ते ब्रेड हा सॉफ्ट असतो जास्त, म्हणून ते थोडं ऑइल घ्या, म्हणजे ते चिकटणार नाही. ऑइलचं काही प्रमाण आहे का अंदाज? नाही, अंदाजाने ऑइल घ्यायचं. कमी जास्त झालं तरी काही फरक नाही? काही फरक नाही पडत त्याला. आता याच्यावरती आपण कॅप्सिकम वगैरे लावणार आहोत. ऑलिव्स बस, आणि ओरेगानो हर्ब्स मिक्स हर्ब्स, थोडा कांदा. अच्छा, एवढंच पाहिजे? आता याला 15-20 मिनिटं प्रूफिंग करणार, पूर्ण डो इथपर्यंत आलं पाहिजे. बर, ट्रे पर्यंत. बर, ट्रे झाल्यानंतर मग आपण ओव्हन मध्ये बेक करणार. आता आपण काय करणार? हे असंच ठेवायचं, फुलण्यासाठी ठेवणार आहोत. आता 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं आम्ही असंच ठेवणार आहोत, आणि त्यानंतर उचलून आपल्याला ओव्हन मध्ये बेक करणार आहोत. ते किती वेळ करायचं? ते 20-25 मिनिटं बेकिंग करणार 200 डिग्री टेम्परेचरवर. ओके ओके, आता हे झालं ना? प्रूफ झालं? हे प्रूफिंग झालेलं. प्रूफिंग झालेलं. हो, आता हे बेकिंग साठी रेडी आहे. हे किती वेळ ठेवायचं आता बेकिंगला? हे 15-20 मिनिटं आपण ठेवू शकतो. कितीवर? 200 डिग्री टेम्परेचरवर. 200 वर 15-20 मिनिटं आत ठेवायचं आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. फोकासिया ब्रेड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, साखर, रंगीत शिमला मिरच्यांचे तुकडे, कांदा, ईस्ट, ऑलिव्स, मिक्स्ड हर्ब्स आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये साखर, मीठ, मिक्स्ड हर्ब्स, पाणी, ईस्ट आणि साखरेचं एकजीव केलेलं मिश्रण आणि तेल घालून पीठ मळून घ्यावं. बेकिंग ट्रे मध्ये खाली मिक्स्ड हर्ब्स घालावे, त्यावर मैदा आणि ईस्टचं एकजीव केलेलं मिश्रण हाताने पसरवून घ्यावं, त्यावर रंगीत शिमला मिरची, ऑलिव्ह, मिक्स्ड हर्ब्स आणि कांदा घालावा. मिश्रण फुलावं म्हणून ट्रे 15-20 मिनिटं बाहेर ठेवावा. त्यानंतर अवन मध्ये 200 डिग्री सेल्सिअसला 20-25 मिनिटं बेक करून फोकासिया ब्रेड सर्व्ह करावा.
चला जाऊया पुढच्या रेसिपीकडे. सुषमा, पुढची रेसिपी काय आपली? मशरूम अँड पालक टार्ट. मशरूम अँड पालक टार्ट. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? त्याच्यासाठी आपण मशरूम घेतलेले आहेत, मैदा घेतलेला आहे, चीज आहे, सॉल्टेड चीज आहे, बटर आहे, साखर आहे, पीठी साखर, पालकची पेस्ट आहे आणि हा दूध घेतलेलं. हे काय वाटतं? हे आपण मोल्ड घेतलेले टार्ट. काय करायचं मला सांग. आता हे आपण टार्टचे मोल्ड आणलेले आहेत, त्याच्यामध्ये हे टार्ट्स बनवून घेणार आहोत ह्या डोचे. बरं, दोन बनवूया आपण आपल्या पुरते. डो कमी पडत असेल तर एक्स्ट्रा घेऊ शकतो. लहान मुलांना त्यांचं आवडतं काम दिलं की कशी शांत होते ते घरात, तशी आत्ता शांतता झालेली आहे. आम्ही दोघेही लहान आहोत ना. हे तयार झाले, हे ओके आहे ना? बघ एकदा. आता याच्या चमच्याने आपण हे करणार आहोत, टोचे मारून घेणार, कारण ते वरती फुलले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे करतो. त्याच्यात हवा आरपार होते. हे आपल्याला आता हे आपण बेकिंग करणार आहोत. किती वेळासाठी ठेवायचं? हे 10 मिनिटं ठेवू शकतो, 160 डिग्री टेम्परेचर. 160 वर 10 मिनिटं आत ठेवायचं आपल्याला. हे मी ठेवलं आणि हे 10 मिनिटं झाली आणि हे मी इथून काढलं. किती फास्ट आहे ना आपल्याकडे. पुढे आता आपल्याकडे रेडीमेड हे तयार आहे. आता काय करायचं मला सांग. आपण याच्यासाठी आता बॅटर करूया स्पिनॅच अँड मशरूमचं. त्यासाठी मी पहिला बटर टाकणार आहे. बटर नंतर स्पिनॅच मशरूम टाकणार आहोत. बस आणि त्यात स्पिनॅच पेस्ट जाणार आहे. हे दुधाचं काय करायचं नंतर आहे का? बस आता आपण दूध आपलं मशरूम अँड स्पिनॅच स्टार्ट साठी बॅटर बनवत आहोत. लास्टला याच्यात दूध जाणार आहे थोडं आणि नंतर चीज टाकणार आहोत. त्याच्यातच? हो, त्याच्यातच चीज. 2 चमचे दूध. बस 2 चमचे. हो, त्याला क्रीमी कलर येण्यासाठी ते दूध टाकलेलं आहे. आता चीज ना? हो, आता चीज जाणार आहे. किती? जे आपल्या आवडीप्रमाणे आपण चीज टाकू शकतो. तुला आवडतं का चीज? हो. बरं, मला सांग तुझा आवडता पदार्थ कुठला आहे सगळ्यात? मला एगलेस ब्राउनी आवडते. आणि जेवणातला? जेवणातला मला कोळंबी भात जास्त आवडतो. पण तुला येतो का बनवतो? हो, चई ग्रेव्ही तयार झालेली आता. काढून घ्यायची का डायरेक्ट तू ह्याच्यातच घाल? ह्याच्यात घालणार आहे. गॅस बंद. गॅस बंद. त्यावरून चीज टाकणार आहोत परत. हो, आणि ते थोड्या वेळासाठी बेक करणार, कारण की चीज याच्यावर मेल्ट झालं पाहिजे. बढिया. हे फक्त आता 5 मिनिटं आत ठेवायचं आपल्याला की 5 मिनिटं चीज मेल्ट झालं पाहिजे, बस एवढंच. ओके, चीज मेल्ट झालं की बाहेर काढतो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मशरूम अँड पालक टार्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, मैदा, सॉल्टेड चीज, बटर, पिठी साखर, पालकाची पेस्ट, दूध आणि टार्ट मोल्ड्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बटर घेऊन त्यामध्ये आयसिंग शुगर आणि मैदा घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे गोल आकार तयार करून टार्ट मोल्ड मध्ये घालावेत. त्याला चमच्याने टोचे द्यावेत आणि टार्ट मोल्ड्स 10 मिनिटांसाठी ओव्हन मध्ये ठेवावेत. फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मशरूम्स, 2 चमचे पालक पेस्ट आणि 2 चमचे दूध घालून बॅटर तयार करावं. त्यावर चीज घालावं. मशरूम आणि पालकचं बॅटर बेक टार्ट्स मध्ये घालावं. त्यावर चीज घालावं. अवन मध्ये पुन्हा 5 मिनिटांसाठी ठेवून टार्ट सर्व्ह करावेत. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असणारच. सुषमा, पुढची रेसिपी काय? आता आपण रॉयल अफेअर बनवणार आहोत. रॉयल अफेअर. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? त्यासाठी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, कंडेंट मिल्क घेतलेलं आहे, कॅस्टर शुगर आहे, व्हेज जेलेटिन आहे आणि येल्लो कलर घेतलेला आहे. आपण केसर घेतलेली आहे आणि केसरचं दूध. ओके,
चला आता साहित्य तो बघितलेलं आहे, आता आपण पुढे काय करणार? आता आपण याच्या एक पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत. बर. कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. आता आपण ते एकत्र करून घेतो. थोडासा येलो कलर आहे. केसर मिल्क टाकते. क्या दिख रही है? क्या दिख रहा है? देख याच्यामध्ये आपण ही वेज जिलेटिन घेतलेलं आहे आणि त्याच्यात साखर मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये साखर टाकायची. हां, ते मिक्स करून घ्या थोडं. कुठे? ते याच्यातच मिक्स करा. हां, नंतर त्याच्यात आता सध्या नका टाकू. हो, नाही नाही, ह्याला उकळी आल्यानंतरच आपण हे पावडर टाकणार आहोत, नाहीतर त्याचे लम्स होणार. बर, तुला कधी कळलं की आपल्याला ह्याच्यातच रुची आहे म्हणून? पहिल्यापासूनच मला कुकिंगची आवड आहे. बर. आणि जे जो डिपार्टमेंट मी चॉईस केला ते 3 इयर्सच्या कॉलेजमध्ये आम्हाला ट्रेनिंग असते. नाही, हॉटेल मॅनेजमेंट. त्याच्या आधीच विचारतोय, तुला सुचलं कधी? नाही, आपण नाही, ते पहिल्यापासूनच मला आवड आहे. सेस कुकिंगचे शो बघण्याची मला खूप आवड होती, तसं घरी बनवायचे त्याच्यावर मला खूप आवड होती, त्यामुळे मला ह्याच याच्यामध्ये जायचं आहे असं ठरवलं. आई बाबांना सांगितलं. हो. आता काय? आता आपण वेज जिलेटिन टाकणार आहोत. किती? पूर्ण टाकणार. हे 5 ग्राम घेतलेलं आहे आणि त्याच्यात साखर घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे घट्ट होत जात आहे. आणि हे वरती डेकोरेशन साठी आपण केसर वापरणार आहोत. ग्लास मध्ये द्यायचं. हो. घाई करू नका, सावकाश सावकाश घ्या. तुमच्याकडे समजा मोठा चमचा असेल तर मोठा चमचाही घेऊ शकता, पण जितका हा वास तुमच्या नाकात जाईल ना तितकं तुमची खाण्याची जी ईर्ष्या आहे किंवा इच्छा आहे ती वाढेल. हे थंड सुद्धा करायचं असेल ना? हो, थंड करायचं. 5 ते 7 मिनिटं फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं. हां, ते लगेच ग्लासमध्ये सेट होऊन जातो. विचारात आपण केसर टाकणार. बस बस, ते रेडी आहे. फर्स्ट क्लास. हे आता फ्रीज मध्ये ठेवायचं 15 मिनिटं. हे तुम्हाला असं वाटलं की नाही मला अजून थंड पाहिजे, मग थोड्या असं वाटलं की नाही मला अजून थंड पाहिजे, ठेवा फ्रीज मध्ये, काही टेन्शन नाही. हा, पण फ्रीज मध्ये ठेवल्याशिवाय खाऊ नका. हे फ्रीज मध्ये मी ठेवतो, तुम्ही नीट लिहून ठेवा. हा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. रॉयल अफेअर बनवण्यासाठी लागणारं साहित्य फ्रेश क्रीम, कंडेन्स्ड मिल्क, कॅस्टर शुगर, वेज जिलेटिन, खायचा पिवळा रंग, केशर आणि केशर घातलेलं दूध, कृती फ्रायपॅन मध्ये फ्रेश क्रीम घालून त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क, खायचा पिवळा रंग आणि केशर घातलेलं दूध घालावं, जिलेटिन मध्ये साखर एकजीव करून घ्यावी, फ्रेश क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्कच्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेज जिलेटिन घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत एकजीव करावं, हे मिश्रण एका ग्लास मध्ये काढावं, वरून केशर घालून 15 मिनिटं फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवावं. ही टिप पाठवली सौ यशश्री मुकुंद साठे यांनी इंदिरानगर नाशिक इथून. कडधान्याची उसळ उरली असेल तर थोडा कांदा, लसूण आणि मसाला घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. रोजच्या कणकेच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्यात. वर चिंचेची चटणी, दही, शेव, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून घरच्या घरी मजेदार कचोरी बनवा. सुषमाने केलेले 3 पदार्थ मी खाऊन बघणार आहे, अर्थात ते उत्तम असणार याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे सुषमा, कारण तू यू आर ऑलरेडी इन द इंडस्ट्री. तू पण खाऊन बघ. व्हेरी गुड. आता काय म्हणायचं? रॉयल अफेअर. रॉयल अफेअर. वा, कसं वजन कमी होणार माझं सांगा ना. हे असे छान छान पदार्थ खायला घालतात तिथे आणि संपवायला लागतं मला. तुम्हाला माझं ना, माझं सगळ्यांशी जमतं, म्हणजे 4 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी आजोबांपर्यंत सगळ्यांशी जमतं. मी वयाने किती मोठा असलो ना तरी मनाने साधारण 18-18.5 दरम्यान आहे, आणि जो मनाने उत्तम असतो आणि तरुण असतो ना त्याचं कोणाशीही जमतं. आणि विशेषतः असे जे मैत्रिणी असतात ना जे हॉटेल लाईनशी संबंधित असतात, माझं उत्तम जमतं. गप्पा मारता येतात ना खाण्यापिण्याविषयी. आणि हे सगळं संपवायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जर कोण छान छान मैत्रिणी मित्र दिसले हॉटेल लाईनमधले तर मला इथे लिहून कळवा लागेल. पत्ता आमचा लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि सुषमा,
तुझ्या भवितव्यासाठी भावी वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. आता ही तुझी पहिलीच नोकरी आहे, पण हळूहळू जसजशी तू मोल्ड होत जाशील, म्हणजे अजून 2-3 वर्षानंतर तुझ्या डोक्यात सगळं येईल, आता हे करूया आता ते करूया त्याप्रमाणे करायचं. इथे आल्याबद्दल एक छोटीशी आमच्याकडून प्रेमाची भेट आहे. आणि तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? स्वतःची बेकरी असली आहे अशी माझी इच्छा आहे. बेकरी असावी ती? आणि ती कुठे असायला पाहिजे? घराच्या बाजूला? नाही, घराच्या बाजूला प्रॉपर मुंबईमध्ये हवे. मुंबईमध्ये जसं लोकेशन म्हणजे कस्टमर वगैरे. तुला माहितीये का पनवेलमध्ये हल्ली केवढं वाढलंय? हो, पनवेलमध्ये वाढले कारण की आता खारघरला एअरपोर्ट तयार होते म्हणून. हो, मग खारघर मध्ये का नाही करत तू बेकरी? हा, ते एक्सपिरियन्स नंतर हातात पैसा पण हवे, स्वतःच्या ह्याच्यावर करायचंय म्हणून. करेक्ट. ओके, व्हेरी गुड. तुझ्या मनातली चांगली इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, भराभर तुझी प्रगती हो. काय भराभर प्रगती झाली तरी होणं सुद्धा धोक्याच आहे, हळूहळू प्रगती हो, म्हणजे ती परमनंट राहते. चला, हे आमच्या गप्पा चालू राहणार आणि मी खूप गप्पा मारतो बरं का हॉटेलवाल्या लोकांची. मी अशाच गप्पा मारत राहणार आहे, हे संपवायचं आहे, पण निघायची वेळ आलेली आहे, निघतोच आता. आपण पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी साठी.